खासदार सुप्रिया सुळे यांनी घरात बसून स्वयंपाक करावा, आरक्षण द्या नाहीतर मसणात जा, अशी टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन होत असतानाच कोपोलीत महिलांना पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत चंद्रकांत पाटील स्वयंपाक तयार आहे जेवायला, महिलांचा अवमान करणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा देत फोटोला चपालांनी चोप देत कारवाई करण्याचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांच्याकडे देण्यात आले. राष्ट्रवादीच्या ओबीसी परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार आहात ना, समजत नसेल तर घरात बसा, स्वयंपाक करा, दिल्लीत जा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी जे खालच्या पातळीला जाऊन जे उद्गार उच्चारले आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करते. याच्यातून चंद्रकांत पाटलांची संकुचित बुद्धी आणि भाजपाची संस्कृती ही दिसून येते. स्त्री शक्तीचा अवमान करणाऱ्यांनो, आज सत्तेचा मास जो तुम्हाला आलेला आहे, हीच स्त्री शक्ती तुम्हाला सत्तेतून खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही. आज चंद्रकांत पाटलांचा खोपोली शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. आज चंद्रकांत पाटलांनी जो शब्द उद्गारला आहे, घरी जा घरी जा, चंद्रकांत पाटील तुम्हाला हेच सांगते, जेवण तयार आहे, जेवायला या, कारण आम्हाला मोर्चाला जायची घाई आहे, जेवायला या. त्याविरोधात महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंढे, माननी आ सुरेश लाड, माननी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, सुमनताई औसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतील समाजमंदिर रस्त्यावर चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला चपलांनी चोप दिला. महिलांचा अवमान करणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा देत खोपोली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आला. यावेळी खोपोली महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे, सचिव जयश्रीताई डोंगरे, अंजू सरकार, उपाध्यक्ष दीपालीताई भोसले, बूथ अध्यक्ष वैशालीताई भोसले, भाग्यश्री गुडूर, अरुणा आयवले, कविता कांबळे, सुनीता कांबळे, शेणा चुकये, लक्ष्मी नडगिरी, अब्बाबाई निलूर, कांबलाबाई लांडलकर, अंबुजा केदारी, सायरा शेख, सिधवा मोरे, मनीषा थोरात यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. धम्मशील सावंत, लोकशासन न्यूज, रायगड.